त्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद, 25,000 शिवसैनिक मुंबईला रवाना। आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, धाराशिव मधून मोठी बातमी समोर येत आहे। महायुतीमध्ये धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आली आहे। भाजपमधून नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवमध्ये लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर आता धाराशिवमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे। धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं शिवसैनिक नाराज आहेत। धाराशिवमधील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत। 3,000 गाड्यांचा ताफा घेऊन 25,000 शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत। वर्षा बंगल्यावर शिवसैनिकांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। दरम्यान धाराशिवमध्ये शिवसैनिकांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध होत असल्यानं अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत धाराशिवमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। धाराशिवची जागा ही शिवसेनेच्या हक्काची जागा असल्यानं ती परत द्यावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। काही दिवसांपूर्वी नाराज शिवसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक शक्ती प्रदर्शन करणार आहेत। परत न घेतल्यास पुढील निर्णय घेऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा धाराशिवच्या जागेचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।